आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गणेशवाडीत विद्या मंदिर सुशोभीकरणाची गरज. गणेशवाडीतील विद्या मंदिर शाळेच्या डागडुजीची आणि सुशोभीकरणाची गरज असून त्यासाठी दानशूर व्यक्तींनी सहकार्य करावं असं आवाहन मुख्याध्यापक शंकर केरीपाळे यांनी केलं आहे. गणेशवाडीतील विद्या मंदिर शाळेची इमारत जुनी झाली आहे. तटबंदी, प्रवेशद्वार आणि परिसरातही दुरावस्था आहे. त्यामुळे या शाळेच्या नूतनीकरणाची आणि सुशोभीकरणाची नितांत गरज आहे. मात्र यासाठी आजी माजी विद्यार्थी, पालक आणि समाजातील दानशूर लोकांनी पुढे यावं असं मत शाळेचे मुख्याध्यापक शंकर केरीपाळे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, आज आपण पाहतो 5-10 मिनिटाच्या देवदर्शनासाठी देवाच्या मंदिरात जाऊन लाखो रुपयांची मदत केली जाते. या आणि अशाच दानशूरांनी विद्यादानाचं पवित्र कार्य करणाऱ्या विद्या देवतेच्या या मंदिरालाही मदत करावी. शाळेची तटबंदी, मुख्य प्रवेशद्वार, परिसरात हिरवळ आणि पर्यावरणासाठी वृक्षांची लागवड आदी कामं या मदतीतून होण्यासाठी सर्वांनीच पुढे यावं असं आवाहन मुख्याध्यापक केरीपाळे यांनी व्यक्त केलं. महानकर न्यूजसाठी गणेशवाडीहून मोहन जमादार. नमस्कार, मी विद्यामंदिर गणेशवाडी माळ या शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत शंकर भरमुख केरीपाळे. या शाळेमध्ये मी मुख्याध्यापक म्हणून 18 मे 2018 ही रोजी या शाळेमध्ये हजर झालेलो आहे. या शाळेमध्ये मी पूर्वी 1990 ते 2003 या कालावधीमध्ये सहाय्यक अध्यापक म्हणून काम केलेलो आहे. ज्यावेळा मी या शाळेमध्ये सहाय्यक अध्यापक म्हणून काम केलं त्यावेळची शाळेची परिस्थिती आणि आत्ता या शाळेची परिस्थिती पाहता भयंकर दुरावस्था या शाळेची झालेली आहे असं मला इथे हजर झाल्यानंतर दिसून आलेलं आहे. या शाळेसमोर पूर्वी एक मुख्य गेट होतं, त्या गेटवरती शाळेचा बोर्ड विद्यामंदिर गणेशवाडी माळ असा झळकत होता. पण इथं आता मी इथं हजर झाल्यानंतर पाहिलं की गेटचा काही इथं पत्ताच नाही.